हॅलो स्टुडंट, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. स्टुडंट्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक महत्त्वाचा टॉपिक, एक अतिशय महत्त्वाचा मोस्ट IMP स्पेलिंग रूल सांगणार आहे मी तुम्हाला. अतिशय महत्त्वाचा असा एक स्पेलिंग रूल, ज्यामध्ये बघा, शब्दांच्या शेवटी आपल्याला बऱ्याच वेळेस AL किंवा EL किंवा LE या तिन्हीपैकी कोणतं लेटर्स लिहावेत ते आपल्याला प्रश्न पडतो. उच्चार असतो ल किंवा अल, ल किंवा अल हे दोन साऊंड येत असतात त्या त्या शब्दाच्या शेवटी. परंतु आपल्याला समजत नाही की ह्या ल साऊंडसाठी किंवा अल साऊंडसाठी आपण AL लेटर लिहावं, EL लेटर लिहावं काय LE लेटर लिहावं. लिहितानाही प्रश्न पडतो आणि मग त्याचा उच्चार वाचायचा कसा हाही प्रश्न पडतो. तर स्टुडंट, आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. थोडासा क्लिष्ट लेंदी असा वाटेल, परंतु नीट समजून घ्या. एकदा नाही समजलं तर पुन्हा बॅक जाऊन पुन्हा डबल तेवढाच भाग पहा, म्हणजे तुम्हाला यामधल्या जो ट्रिकी रूल आहे तो तुम्हाला समजेल. आणि मी छान असं मजेशीर अशी तुम्हाला एक छान ट्रिक पण इथे सांगणार आहे. एक दोन ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे, त्यातली एक तर खूप मजेशीर अशी ट्रिक असणार आहे. ओके स्टुडंट, तर चला तर मग जास्त वेळ न घालवता बघूया आपण हा कोणता रूल आहे आणि त्या पद्धतीनं आपण कसं शिकणार की कुठं लिहू बाबा, AL कुठे लिहू, EL केव्हा लिहावं आणि LE केव्हा लिहावं. उच्चार तर शेवटी ल असाच असतो. मग चला बघूया रूल्स आणि समजून घेऊया. सो स्टुडंट बघा, अतिशय महत्त्वाचा असा हा मी तुमच्यासाठी रूल घेऊन आलेली आहे. बघा, मोस्ट IMP स्पेलिंग रूल आहे. शेवटी शब्दाच्या शेवटी AL लिहावं, EL लिहावं का LE लिहावं हा मोठाच प्रश्न असतो. जसं की बघा, स्पेलिंग आहे टेबल, आता TABLE LE स्पेलिंग करेक्ट आहे का TABAL टेबल बरोबर आहे. अंकल CLE बरोबर आहे का CAL बरोबर आहे. मग अंकलचं हे स्पेलिंग करेक्ट आहे का हे स्पेलिंग करेक्ट आहे. चला तर स्टुडंट, लिहित असताना सुद्धा हे कन्फ्युजन होतात, वाचत असताना कशा पद्धतीनं वाचायचं आहे तेही तुम्हाला मी शिकवेल, सांगेल. त्याचबरोबर आपण लिहित असताना आपल्याला स्पेलिंग लिहायचं काम पडतं, आपण पाठांतर न करता स्पेलिंग लिहिता आले पाहिजेत, त्याचबरोबर ते वाचताही आले पाहिजेत. मग ह्या दोन्हीसाठी हा रूल अत्यंत महत्त्वाचा आहे. चला बघूया. पहा स्टुडंट, शब्दाच्या शेवटी AL येतं, उच्चार असतो जनरली अल. ओके, मी सांगते, जनरली उच्चार असतो अल. त्यानंतर EL, याचा उच्चार काही वेळेस अल असा होतो पण शॉर्ट असतो आणि काही वेळेस फक्त ल असा उच्चार असतो. LE, याचा उच्चार शेवटी येतो ल. आता ह्या तिन्हीचे उच्चार साधारणतः सारखेच आहेत. मग आता शब्दाच्या शेवटी आपण EL लिहावं का LE लिहावं. चला तर बघूया. तर आता बघा, खरं पाहायला गेलं तर याच्यामध्ये असा विशिष्ट असा रूल किंवा नियम असा म्हणता येत नाही. तर बघा, म्हणजे एक कॉमन आपण सरासरी आपण एक पॅटर्न असतो शब्दांचा, तर त्या शब्दांच्या पॅटर्नवरून एक काढलेला अंदाज म्हणू शकता तुम्ही, एक काढलेली ट्रिक म्हणू शकता. ह्या ट्रिकच्या मदतीनं आपण हे शिकणार आहोत. म्हणजे ह्याचा असा फायनल, फिक्स अँड फायनल असा रूल नाही आहे. जसं की बघा, सी साऊंडचा, क साऊंडचे उच्चाराचे नियम आहेत. सीचा साऊंड, सी आपण सी केव्हा करणार किंवा क साऊंड केव्हा करणार ह्याचे नियम आहेत, आहे ना. सीच्या पुढे जर ई, आय, वाय लेटर आले असतील तर आपण सी लेटरचा साऊंड स करतो. इयरवी हे लेटर सोडून दुसरे आले तर आपण त्याचा क साऊंड करतो, जसं की कॅट, कॅट, राईट, तशा पद्धतीनं. पण त्याचे फिक्स असे रूल्स आहेत. पण इथं असा फिक्स रूल नाही, पण हा एक जनरली कॉमनली अभ्यासावरून जे काही इंग्रजीचे तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी काढलेला हा साधारण एक पॅटर्न आहे, एक ट्रिक आहे. तर यात मी अजून छान मजेशीर दोन ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आले, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन कमी होईल. बघा स्टुडंट, आता इथे तुम्हाला एक टेबल दिसेल ज्याच्यामध्ये मी AL चे वर्ड्स लिहिलेले आहेत, EL चे लिहिलेले आहेत आणि LE चे लिहिलेले आहेत. चला तर रूल्स समजून घेऊया. बघा, आपले लेटर्स जे आहेत ते साधारणतः बघा, लेटर्सची विभागणी जी आहे आपल्या 26 लेटर्सची विभागणी ही अशा पद्धतीनं होते. आता तुम्ही लहान होतात ना, त्यावेळेस तुम्हाला
चार ओळींची एक वही असेल, त्या वहीवर तुम्ही हे लेटर्स लिहिलेले असतील, तर त्याची विभागणी आपण कशी करतो? वरच्या तीन ओळीमध्ये काही लेटर्स लिहितो, मधल्या दोन ओळीमध्ये आपण अशा प्रकारे हे लेटर्स लिहितो, आणि खालच्या तीन ओळींमध्ये आपण हे लेटर्स लिहितो. तुम्ही म्हणाल काय संबंध ह्या लिहिण्याचा? तर यस स्टुडंट, हा रूल शिकत असताना तुम्हाला ह्या लेटर्स लिहिण्याच्या पद्धतीचा सुद्धा एक पॅटर्न आपण क्रिएट करतो आहे, तर त्याच्यामध्ये ह्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. ओके, तर बघा, याच्या मदतीनं तुम्ही शिकणार आहात की आपण ए एल शेवटी लिहायचं आहे, ई एल लिहायचं आहे काय एल ई लिहायचं आहे. सो हे फिक्स तुम्हाला नक्कीच माहिती असणार आहे. ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी हे लेटर्स कोणत्या ओळीत कोणते लिहितात माहीत नसेल तर पॅरेंट्सकडनं जरूर समजून घ्या चार ओळींच्या वहीवर. ओके, तर बघा त्याच्याही मदतीनं आपण हे शिकणार आहोत. त्यानंतर बघा, आता आपल्याला पहिला रूल पाहायचा आहे जो की ए एल साऊंड आणि ई एल साऊंडसाठी आपल्याला लागू करायचा आहे. बघा, लेटर्सच्या शेवटी, आता हे तुम्हाला लेटर्स साधारण दिसतील बघा इथं एम एन आर व्ही डब्ल्यू किंवा डिप्थॉंग श च थ क हे जर लेटर्स आलेले असतील तर बघा हे सर्व लेटर्स त्यावेळेस, आता हे दोन्ही सर्व प्रकारचे जे लेटर्स आहेत ते ह्या दोन्ही रूल्ससाठी लागू होतात, ए एल आणि ई एल दोन्हीसाठी. त्याचबरोबर तुम्हाला अजूनही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मधल्या ओळीतले जे शब्द आहेत, मधल्या ओळीतले हे शब्द या शब्दांच्या सोबत, लक्षात ठेवा, मधल्या ओळीतील या शब्दांच्या सोबत आपल्याला, म्हणजे ते लेटर्स जर आलेले असतील मधल्या ओळीतले तर आपल्याला ए एल किंवा ई एल, ए एल किंवा ई एल शेवटी लिहायचं आहे. ओके, तर पहा कसा कसे आपलं रिलेशन आहे आपण जोडलेलं आहे. मधल्या ओळीतलं लेटर जर शेवटी आलेलं असेल उच्चारामध्ये, जसं बघा इथं ॲनिमल म यम, इथे काही लेटर्स मी मुद्दाम लिहिलेले आहेत, आणि या व्यतिरिक्त अजूनही मधल्या ओळीतले जे लेटर्स आहेत ते जर शेवटी आलेले असतील तर त्यावेळेस आपल्याला शेवटी ल साऊंड येते. बघा आता इथे ॲनिमल मल, म शेवटी आहे आणि अल साऊंड आहे, ॲनिमल मल. सो मच्या नंतर अल साऊंड आहे त्यामुळे आपल्याला लिहायचं आहे ए एल. ओके, तसंच बघा फायनल, फाईन न, न आलेले, नच्या नंतर ए एल साऊंड, सो ए एल लिहायचं आहे फायनल. ल साऊंड आलेला आहे फायनल, फायनल नल, राईट. तशाच पद्धतीनं बघा हे सर्व शब्द मी इथं लिहिलेले आहेत, फ्लोरल फेस्टिवल, यामध्ये आर शेवटी आहे, याच्यामध्ये वी शेवटी आहे, याच्यामध्ये श शेवटी आहे, मार्शल श च थ क्व. ओके, इक्वल क्वल, जनरल आर आहे. सो इथले सर्व शब्द देण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे, सो तुमच्या लक्षात राहील. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे कसं लक्षात ठेवायचं आहे आपण, तर एक ट्रिक मी तुम्हाला यामध्ये क्रिएट करून सांगते आहे. प्रत्येक लेटरचं पहिलं अक्षर घेऊन एक सेंटेन्स तयार करूया आपण आणि ते लक्षात ठेवा, म्हणजे याचे पहिले पहिले लेटर्स लक्षात राहतील, फारसं घोकंपट्टी करावी लागणार नाही. बघा, माय माय नानी, नानी माहिती आहे तुम्हाला, आजी, आजी असते ना, आजीला आपण नानी पण म्हणतो. माय नानी रन्स व्हेरी वेल, माय नानी रन्स व्हेरी वेल. बघा आहे की नाही फनी ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी, मायचं पहिलं लेटर यम, नानीचं यन, रनचं आर, व्हेरीचं व्ही आणि वेलचं डब्ल्यू. माय नानी रन्स व्हेरी वेल, ह्या ट्रिकच्या मदतीनं तुम्ही लक्षात ठेवा की ए एल आणि ई एल साऊंड जर आलेले असतील तर माय रानी रन्स व्हेरी वेल, माय नानी रन्स व्हेरी वेल. ओके, माय नानी रन्स व्हेरी वेल, या ट्रिकच्या मदतीनं आपल्याला हे दोन साऊंड लिहायचे आहेत, किंवा ए एल किंवा ई एल लिहायचं आहे. आता प्रश्न पडतो मग की ए एल केव्हा लिहायचं आहे आणि ई एल केव्हा लिहायचं आहे, कारण दोन्हीसाठी हे कॉमन शब्द आहेत. मग ए एल केव्हा लिहायचं आणि ई एल केव्हा लिहायचं? तर बघा, ए एलसाठीचे हे तीन रूल आहेत. एक तर पहा, ए एलचा उच्चार करत असताना, त्या शब्दाचा उच्चार करताना अल असा उच्चार येतो. बघा, ॲनिमल मल, फायनल फ्लोरल, अल मार्शल, इक्वल जनरल अल, अल साऊंड येतो. सो ही एक ट्रिक आहे. सो मी सांगितल्याप्रमाणे रूल्स नाहीत हे, हा एक पॅटर्न आहे. तर अल साऊंड आलेला असेल तर तुम्हाला, म्हणजे शेवटी हेच शब्द असतील, इकडे पण हेच शब्द आहेत. बघा इथं यम आहे, इथं पण यम आहे, इथं यन आहे, इथं पण शेवटी यन आहे, इथं आर आहे, इथं पण शेवटी आर आहे, पण इकडे मी ए एल लावले आणि इकडे मी ई एल लावलेलं दिसेल. सो असं का?
तर याचं कारण असं आहे तो उच्चारातला फरक. ओके, आणखी एक रूल आहे जो मी तुम्हाला सांगितला, अल साऊंड आलं तर ए एल लावायचं आहे शेवटी. दुसरा रूल ई एलच्या बाबतीमध्ये आहे, जनरली जनरली या शब्दांच्या व्यतिरिक्त व्ही किंवा डब्ल्यू जर आलेलं असेल आणि त्याच्यानंतर जर ल साऊंड असेल, बघा व्ही किंवा डब्ल्यू आलेलं असेल शेवटी आणि त्याच्यानंतर ल साऊंड असेल तर त्यावेळेस आपल्याला ई एल लावावं लागतं. ई एल हे पण वर्ड्स ई एलमध्ये येतात. मग दोन्हीत फरक काय? तर यात अल साऊंड येतो आणि यात अल साऊंड येत नाही. म्हणजे अल म्हणजे लाँग साऊंड असतो आणि ई एल म्हणजे हा अखूड साऊंड असतो, उच्चार शॉर्ट असतो. कॅमल, फनल, ओके, स्क्विरल, लेवल, लेवल असं नाही, स्क्विरल असं नाही म्हणत आपण, फनल असं नाही म्हणत. जसं की फायनल, फ्लोरल, अल, अल साऊंड ऐकायला येतो. इथे अल नाही साऊंड ऐकायला येत, इथं फक्त ल साऊंड ऐकायला येतो. म्हणजे बघा, लेटर शेवटी जरी हेच असतील किंवा मधल्या ओळीतले जरी असतील तरीसुद्धा, बघा हे सगळे मधल्या ओळीतले लेटर्स आहेत, च साऊंड आहे इथे मात्र, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो आता इथे तुम्ही म्हणाल च ह एच जे स्पेलिंग आहे तर ते वरच्या तीन ओळीतलं आहे, पण हा साऊंड च आहे, सी एच सांगितलेलं आहे आपल्याला, सी एच. ओके, सो सी एच आलेलं असेल तर तुम्हाला ई एल लावावं लागणार आहे. सो बघा, साऊंड महत्त्वाचा आहे, लक्षात आलं, साऊंड महत्त्वाचा आहे. सो बघा, त्यानंतर टनेल, इथं पण यन आहे, त्यानंतर तुम्हाला इथे जनरलमध्ये पण दिसेल यन. अशा प्रकारे म्हणजे सारखे सारखे शब्द तुम्हाला दोन्हीकडे पण दिसतील. ओके, सो सारखे असले तरी पण साऊंड लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानुसार ई एल लिहायचं आहे. फरक लक्षात आला? अल साऊंड आला, ए एल लिहा. अल साऊंड नसेल पण तरीही शेवटी यापैकी शब्द असतील किंवा मधल्या ओळीतले शब्द असतील, शेवटचा शब्द आणि त्यानंतर अल साऊंड आला तर, म्हणजे म साऊंड आहे, न साऊंड आहे, याच्यानंतर ई एल लिहावं लागेल. आणि हा उच्चार कसा आहे? अखूड आहे, शॉर्ट आहे. सो शॉर्ट उच्चार असेल तर ई एल लिहा, अल असा लाँग असेल अल, ठीक आहे, लाँग असेल तर ए एल लिहा, राईट. सो अशा पद्धतीने मी सगळे एक्झाम्पल्स इथे दाखवलेले आहेत. या रूल्ससाठी आपल्याला काही अपवाद आहेत. बघा, जसं की हे शब्द, आता हे चार शब्द तुम्ही पाठच करून ठेवा, कारण याच्यामध्ये शेवटी व्ही आहे, इथे पण शेवटी व्ही आहे, इथे शेवटी आर आहे, इथे शेवटी व्ही आहे. ह्याच रूलमधले हे शब्द आहेत पण तरी पण याला ए एल लागतं, ठीक आहे. सो अपवाद हे शब्द आहेत. मी म्हटलं तुम्हाला की फिक्स असा रूल नाही आहे, त्यामुळे इथे तुम्हाला बरेचसे अपवाद पण दिसतील. मग जिथे जिथे अपवादात्मक शब्द आहेत, तुम्हाला पुस्तकात असं स्पेलिंग दिसलं तर तुम्ही तशाला तसंच पाठ करा, म्हणजे तुम्हाला ते अपवाद आहेत हे लक्षात येईल, ठीक आहे. सो अपवाद सोडला तर जनरली आता अपवादातलेच शब्द येणार आहेत का तुम्हाला लिहायला? तर नाही, वेगवेगळे पण येतील, तेव्हा हा रूल तुम्हाला लागू करायचा आहे. म्हणून मी म्हटलं जिथं कुठं क्लिष्ट वाटेल तर तिथं थोडंसं बॅक जा आणि पुन्हा तो व्हिडिओ रिपीट, तो रूल किंवा मी जे समजावून सांगते ते पुन्हा ऐका. नेक्स्ट बघा, यामधलाच आणखी एक रूल पाहूया आपण, की जर समजा तुमच्या दिलेल्या मूळ शब्दामध्ये शेवटचा शब्द जर वॉवेल असेल, आता वॉवेलच्या नंतर ल साऊंड आला, लक्षात घ्या, आफ्टर वॉवेल, ठीक आहे, आफ्टर वॉवेल. इथे पण इथे पण दोन्हीकडे हा रूल आहे, वॉवेलच्या नंतर जर अल साऊंड आला तर ए एल लिहा. वॉवेलच्या नंतर शेवटचा शब्द पाहायचा आहे आपल्याला, आता इथं बघा नॉवेल हा व्ही आहे, व्हीच्या नंतर आलेला हा शब्द आहे. सो अशा पद्धतीनं तुम्हाला वॉवेलच्या नंतर जर इकडे शब्द आलेला दिसला तर तुम्हाला त्याचा उच्चार अल करायचा आहे, सॉरी त्याच म्हणजे स्पेलिंग अल लिहायचं आहे, ए एल लिहायचं आहे. ओके, सो बघा, इथे आय आहे, इथे वाय, वाय सेमी वॉवेल आहे, इथे यू आहे, इथे यू आहे. वॉवेलच्या नंतर अल साऊंड येत असेल तर 100% तुम्हाला ए एल लिहायचं आहे, तेव्हा ई एल अजिबात लिहायचं नाही. ओके स्टुडंट, सो तशाच पद्धतीनं बघा, तुम्हाला इथे डब्ल्यू दिसेल, व्ही दिसेल, जसं मी इथे सांगितलं आहे, व्ही आणि डब्ल्यूच्या नंतर ल साऊंड असेल तर 100% ई एल लिहायचं आहे, राईट. त्यानंतर बघा, ए एल आणखी कुठे लिहितो आपण? जर एखाद्या मूळ शब्दाला आपल्याला एखादा सफिक्स लावायचा असेल, ए एल सफिक्स लावायचा असेल, जसं की नेशन हा शब्द आहे, नेशन मला सफिक्स लावायचा आहे तर त्यावेळेस ए एल लावतो आपण, नॅशनल, नॅशनल, ल आला शेवटी.
सो पण मला सफिक्स लावायचा आहे, म्हणजे एक रूट वर्ड असतो, एक मूळ शब्द असतो, आणि मूळ शब्दाला जर जोडून शब्द येताना ल आवाज येत असेल शेवटी, तर त्यावेळेस आपल्याला ए एल लिहावं लागतं. जसं की बघा, इथं नेचर शब्द आहे, NATURE, नेचर. मग नेचरला नॅचरल लिहायचे, रल, अल साऊंड पण ऐकायला येतो, नॅचरल, AL. अप्रू, अप्रू, APROVE, अप्रू हा रूट वर्ड आहे, याला जर AL लावायचा असेल तर सफिक्स लावायचा असेल तर शब्द तयार होतो अप्रुवल, 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 वल, अल साऊंड पण ऐकायला येतो आणि हा सफिक्स पण आहे. तर अशा वेळेस सफिक्स जोडत असताना आपण अल ल साऊंडसाठी AL लावतो. सो बघा, तुमच्या लक्षात आले असतील इथे तीन रूल आहेत अल साऊंडसाठी आणि EL साऊंडसाठी मी काही रूल्स सांगितलेत, काही तुम्हाला अपवादसुद्धा इथे सांगितलेले आहेत. ओके स्टुडंट, आता राहिला नेक्स्ट पॉईंट, LE ल साऊंड. खरं पाहायला गेलं तर स्टुडंट, हा अतिशय महत्त्वाचा असा हा रूल आहे. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाय LE ल हा का महत्त्वाचा आहे स्टुडंट? कारण 70 ते 75% शब्द जे आहेत ते याच मेथडनी येतात, याच मेथडनी होतात. म्हणजे बघा, 70 ते 75% शब्दामध्ये जर ल साऊंड शेवटी येत असेल तर आपल्याला लिहावा लागतो LE. शेवटी काय लिहायचं आहे? LE. राहतो प्रश्न केवळ 25 ते 30% तर ते ह्या दोन रूलमध्ये बसतो. मी दोन्ही रूल सांगितलेत तुम्हाला, हे फक्त 25% शब्द आहेत आणि 70% शब्दामध्ये आपल्याला LE येतं. त्यामुळे स्टुडंट, तुम्हाला केव्हाही शेवटी ल साऊंडचा शब्द लिहायचं काम पडलं तर तुम्ही म्हणजे डायरेक्टली तुम्ही LE लिहू शकता. ओके, LE लिहून टाकू शकता तुम्ही, कारण 70 ते 75% शब्दामध्ये शेवटी LEच असतं. ओके, सो हा एक सिंपल रूल. त्यानंतर दुसरा एक रूल आहे तो पहा, इथे वरच्या तीन ओळीतले शब्द दिसत आहेत तुम्हाला, ठीक आहे. याला म्हणजे हे स्टँडिंग लेटर्स असतात, असे एक स्टिक असते ह्याला, स्टिक वर्ड्स पण असं म्हणतात ह्याला, कारण ह्याला एक स्टिक असते. स्टिक म्हणजे अशा काठीसारखा भाग असतो, उंच, ठीक आहे. सो त्याचबरोबर खालचे जे लेटर्स असतात ह्याला टेल वर्ड्स असं सुद्धा म्हटलं जातं, हे खाले येतात, ह्या लाईन्सच्या खाले येतात. सो असे खाले किंवा फॉल लेटर म्हणतात ह्याला, खाले पडल्यासारखे असतात म्हणून फॉल लेटर, FALL, फॉल, फॉल लेटर पण म्हणतात. तर हे वरच्या तीन ओळीतले शब्द आणि खालच्या तीन ओळीतले शब्द येत असतील शेवटी आणि त्याच्यानंतर जर ल साऊंड येत असेल, ओके, त्याच्यानंतर ल साऊंड येत असेल तर त्यावेळेस लिहावा लागतो हा LE. बघा किती सोपी ट्रिक आहे, म्हणजे हे आणि हे शब्द जर असतील शेवटी आणि त्याच्यानंतर ल साऊंड येत असेल तर तुम्हाला लिहायचं आहे LE. म्हणून बघा, मी म्हटलं तुम्हाला की चार ओळीतल्या ABCDची मजेशीर फणी अशी एक ट्रिक आहे ही. तर बघा, इथे सगळे शब्द बघा तुम्ही, टेबल, बी, बी वरच्या तीन ओळीतला शब्द आहे, जी खालच्या तीन ओळीतला आहे, डी वरच्या तीन ओळीतला आहे, हा पण वरच्या ओळीतला आहे, हा पी खालच्या ओळीतला आहे. आता इथे सी शब्द आलेला आहे, पण हा एक्सेप्शन आहे, लक्षात घ्या. सी साऊंड जेव्हा येतो हा एक्सेप्शन वर्ड आहे, म्हणजे हा मधल्या ओळीत असतो पण तरीही याला LE लागलेलं आहे, दिस इज एक्सेप्शन. पझल, इथे तुम्हाला झेड दिसेल. सो आपण असा मधल्या ओळीत असा झेड काढला तर मधल्या ओळीत काढतो, परंतु ॲक्च्युअल तिसऱ्या बाराखडीमध्ये वगैरे जे आहेत ते खालच्या तीन ओळीमध्ये झेड लिहितात, त्यामुळे झेड हा सुद्धा खालच्या तीन ओळीतला फॉलिंग लेटर आहे, त्यामुळे फॉलिंग लेटरच्या शेवटी LE लिहायचं असतं. जसं टी स्टँडिंग लेटर, स्टिक लेटर आहे, एक काठी असल्यासारखा भाग आहे त्याला स्ट्रेट, तर एल पण तसाच, सॉरी पी जो आहे तो पी हा फॉलिंग लेटर आहे, खालच्या तीन ओळीत लिहितो. म्हणजे वरच्या तीन ओळीतले किंवा खालच्या तीन ओळीतले लेटर असतील आणि त्याच्यानंतर ल साऊंड असेल, बघा असा पच्या नंतर ल साऊंड, डच्या नंतर ल साऊंड. सिम्पल रूल आहे हा, हा नुसता पाहायचा आहे. कसा आहे? उभं लेटर आहे, चला लिहा LE. उभं लेटर आहे, LE लिहा. खाले स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे ही पण एक लाईनच आहे, स्टिकच आहे ही पण, पण ही खालची असते आणि ह्या वरच्या असतात, राईट. सो बघा, इथे ही वरची आहे आणि ही खालची आहे, याला आपण बी किंवा डी करू शकतो आणि याला आपण जी वाय काहीही करू शकतो. सो ही खालची स्ट्रेट लाईन, ही वरची स्ट्रेट लाईन, स्टिक ज्याला म्हणतो काठी, ठीक आहे. सो अशा काठ्या असणारे जे शब्द आहेत ते आले की तुम्हाला शेवटी लिहायचं आहे L. सिम्पल ट्रिक, इजंट इट?
आहे की नाही, किती सिंपल ट्रिक आहे ही, पण ही ट्रिक मात्र माहिती पाहिजेत, त्यासाठी व्हिडिओ नीट पाहावा लागतो, नीट समजून घ्यावं लागतं. सो स्टुडंट, अजून महत्त्वाची गोष्ट तुम्ही पाहिली की 70% शब्द याच कॅटेगरीतले आहेत. मग चला, शेवटी ल साऊंड आला की काय लिहाल, एली. ओके, त्याच्यासोबत एल, अल, अल असा साऊंड आला तर एल लिहा, आणि लच साऊंड असेल परंतु अल साऊंड नसेल त्यावेळेस ई एल लिहा, राईट. सो ई एलचा महत्त्वाचा रूल दुसरा कोणता असणार आहे, तर मधल्या ओळीतले शब्द पाहिजेत, मधल्या ओळीतले शब्द असायला हवेत. मधल्या ओळीतल्या शब्दांसाठी हे दोन, ए एल किंवा ई एल, आणि वरच्या आणि खालच्या ओळींसाठी एल ई, राईट. कळालं? सो स्टुडंट, नक्कीच समजला असेल हा भाग. आता हे बघा, आता मी तुमच्यासाठी इथे हे शब्द दिलेले आहेत. आता आपण बघूया आपल्या ह्या रूल्सनुसार आपल्याला ए एल लागतं, ई एल लागतं का एल ई लागतं. ओके, लॉजिक, ठीक आहे. तर आता लॉजिकल, लॉजिकल, आता क हा मधल्या ओळीतला शब्द आहे, मधल्या ओळीतल्या शब्दाला आपण काय लावतो, ए एल किंवा ई एल लावतो. पण कल, सी शब्दासाठी साऊंड बघूया. आता हे दोन लागतात हे क्लिअर झालं, ठीक आहे, कारण हा मधल्या ओळीतला लेटर आहे. मग ए एल लागेल किंवा ई एल लागेल, आता उच्चार बघूया. लॉजिकल, कल, अल साऊंड आहे त्यामुळे तो आपल्याला इथे लिहावा लागेल, ठीक आहे. सो बघा, लॉजिकल, अल लागेल म्हणून मी याच्यामध्ये लिहिलं आहे लॉजिकल. सो हे दोन्ही लागणार नाही. आता इथे बघा कॅन्ड, आता डी, डी शेवटी आलेला आहे, डी स्टिक, स्टिक लेटर आहे, वरच्या ओळीतलं आहे, राईट. वरच्या ओळीतलं असलं की काय येणार आहे, अगदी बेधडक तुम्ही काय लिहायचं आहे, एल ई लिहायचं आहे. म्हणून मी शब्द लिहील कॅन्ड डल, राईट. समजते? सिंपल, व्हेरी सिंपल, खूप सोपा असा हा रूल आहे, फक्त नीट समजून घ्या. आता इथे बघा, नॉवेल, 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 ठीक आहे. सो आता इथे उच्चार करून पहा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल हा शेवटचा शब्द आहे व्ही, व्ही. आपण एक रूल पाहिला की शब्दाच्या शेवटी जर व्ही किंवा डब्ल्यू असेल आणि शेवटी ल साऊंड यायचा असेल तर आपल्याला लावावा लागतो ई एल. मग इथं व्ही आलेला आहे म्हणून आपल्याला लावावं लागेल ई एल. सो इकडे लिहावं लागेल मला नॉवल, ठीक आहे, नॉवल, राईट. आता हा बघूया, एन ओ बी, बी हा सुद्धा पुन्हा स्टिक वर्ड आहे, बी आलेला आहे. मग आपल्याला काय लिहावं लागेल, बी म्हणजे उभा वर्ड आहे, स्टिक वर्ड आहे, इथे पण बिंद असतं, काय लावून टाकायचं आहे आपल्याला, एन ओ बी एल ई, नोबल, राईट. समजत असेल तुम्हाला. आता हा वर्ड बघा, ओरल, 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 अल, अल साऊंड येतो आहे, अल साऊंड. सो आपल्याला इथे लिहावं लागेल ओरल, ओरल, ठीक आहे, राईट. ओके, सो आता या पद्धतीनं बघा, हे दोन्ही वर्ड बघा. सो हे जे लेटर्स आहेत तर स्टिक वर्ड्स आहेत, ठीक आहे, किंवा टॉल वर्ड्स आहेत, वरच्या ओळीतले आहेत, हा पण वरच्या ओळीतला आहे. चला तर मग आता तिन्हीपैकी हा कशात बसेल, ए एल लिहाल, ई एल लिहाल का एल ई लिहाल. चला, व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर टाका. कालच्या व्हिडिओचं उत्तरसुद्धा मी तुम्हाला आज सांगणारच आहे, कोण आहे विनर. चला, तुम्हीसुद्धा विनर होऊ शकता, उद्याच्या व्हिडिओत तुमचंही नाव कदाचित अनाऊन्स होऊ शकतं. सो व्हिडिओ पॉज करा आणि हे उत्तर जरूर लिहून टाका. नेक्स्ट बघा, नॉर्म, नॉर्मल, नॉर्मल, अल साऊंड येतो आहे, शिवाय यम आहे, यम असेल तर तो ए एल किंवा ई एलमध्ये असणार आहे, मधल्या ओळीतला आहे, मधल्या ओळीतला असेल तर दोन्हीपैकी एक येतो, ए एल किंवा ई एल. आणि साऊंड बघूया आता मग, नॉर्मल, नॉर्मल, मल, अल साऊंड येतो आहे त्यामुळे आपल्याला हा लिहावं लागेल ए एलमध्ये, इथे येणार नाही, इथे तर अजिबातच येणार नाही कारण एम आहे, मधल्या ओळीतल्या लेटरला ई एल येतं, येऊ शकतं पण एल ई येत नाही. आता इंटरनल, न साऊंड आहे शेवटी, न, न साठी आपल्याकडे रूल आहे, शिवाय न जो आहे तो मधल्या ओळीत आहे, मधल्या ओळीत म्हणलं की ह्या दोन्हीमध्ये येणार. सो ह्याच्यात येईल का, ह्याच्यात उच्चार बघा, इंटरनल, अल साऊंड आला आहे, अल साऊंड आल्यामुळे आपल्याला इथे लिहावं लागेल इंटर नल, इथे येणार नाही, इथे तर अजिबात येणार नाही. नाव सेव, र, र शेवटी आहे. चला बघा काय येईल, कु
कुठे येईल, आर कोणतं लेटर आहे बघा, मधल्या ओळीत असेल तर मग मधल्या ओळीत असल्यावर कोणतं येतं, ए एल येईल का ई एल येईल। चला तर व्हिडिओ पॉज करा, कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा। सो स्टुडंट्स, व्हिडिओ थोडासा म्हणजे हा रूल जो आहे तो थोडासा क्लिष्ट वाटणार आहे, पुन्हा एकदा पहा, 2-3 वेळेस समजून घ्या आणि लिहित लिहित समजून घ्या। प्रत्येक व्हिडिओ आपला जो आहे स्टुडंट, तो रूल ऐका आणि तेवढंच लिहा, ऐका आणि तेवढंच लिहा, म्हणजे ऐकलेलाच भाग तेवढाच जर तुम्ही लिहून काढलात तर तुमचे रूल्स नक्की खूप पक्के होणार आहेत। ओके स्टुडंट, सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका, आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण यासारख्या खूप नवनवीन गोष्टी मी तुम्हाला दररोज सांगत असते आणि शिकवत असते। तर बघा, त्यापूर्वी आता बघूया आपण मागचा व्हिडिओ, झटपट वाचा इंग्रजी। याच्यामध्ये मी तुम्हाला फास्ट इंग्रजी वाचन करण्यासाठी एक पद्धत सांगितली होती, त्यामध्ये मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये शब्द लिहायला सांगितले होते, त्यातला विनर। स्टुडंट, मी सांगितलं होतं की सर्व शब्द ज्यांचे करेक्ट आहेत त्यांचं मी नाव अनाऊन्स करेल। तर कालच्या व्हिडिओचं नाव आहे, बघा तुम्ही बरेच जण टाकत नाही आहात, सो कमेंट बॉक्समध्ये टाकायला तुम्हाला काही सेकंद लागतात, तुमचं नाव अनाऊन्स होतं यूट्यूबवर, लक्षात घ्या। सो कमेंट बॉक्समध्ये जरूर उत्तर लिहून पाठवा। कालचा विनर आहे धीरज। ओके, धीरज या स्टुडंटने कालचे शब्द अचूक बिनचूक लिहून पाठवलेले आहेत। सो स्टुडंट, तुम्ही जर हे शब्द बिनचूक लिहून पाठवलेत तर तुम्हीसुद्धा उद्याच्या व्हिडिओमध्ये कदाचित तुमचं नाव अनाऊन्स होऊ शकतं। चला तर मग, जर व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये लेटर्स टाकले नसतील तर जरूर टाका, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।